हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर आता मी नाश्ता बनवते. रव्याचे अप्पे थोडे झालेले आहेत, म्हणजे एक बॅच झालेली आहे करून. आणि आता ही दुसरी बॅच मी टाकली आहे. ते ना मी ह्याची व्हिडिओ मी आधी अपलोड केलेली आहे, जर कोणी बघितली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, बघून घ्या. आजचं मी रुटीन दाखवणार आहे तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता ह्यात मी काय घातलंय ते परत एकदा मी सांगते, पण व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे आधी. हेल्दी नाश्ता आहे हा आणि झटपट होणारा सुद्धा आहे, फार काही वेळ लागत नाही. आणि असा पलटी पण व्यवस्थित होतो तो. ह्यात मी बारीक रवा घेतला आहे आणि त्यामध्ये दही टाकून आधी मिक्स करून ठेवून दिला होता 5 मिनटं. त्याच्यानंतर मीठ, कांदा बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेली मिरची टाकली आहे. आणि थोडंसं इनो पण टाकू शकता, नाहीतर आपल्याकडे खायचा सोडा असतो तो टाकायचा, म्हणजे फुगण्यासाठी. आणि हा बॅटर असा तयार करून 15 मिनटं ठेवायचा आणि त्यानंतर ह्याचे अप्पे तयार करायचे. हा आता मी सिम्पलच केला आहे, फक्त मिरची आणि कांद्याचं. ह्यामध्ये तुम्ही किसलेला गाजर, शिमला मिरची हे सर्व टाकून, कोथिंबीर टाकून वगैरे पण करू शकता, ते छान दिसतं. चॅनलवर जे कोणी नवीन असतील, जे व्हिडिओ बघतात आणि लाईक करायला विसरून जातात, त्यांनी लाईक करा, लाईक करायला विसरू नका. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नाश्ता करून झाला, आता ही करते बघा. सर्वांचा झाला नाश्ता करून, आता मी बसते नाश्ता करायला. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. आता जेवणाची तयारी करायची. फ्रेंड्स, तर आत्ताच माझा भात वगैरे लावून झालाय कुकरला. आणि आज जेवणाचं असं काही विशेष करायचं नाही आहे, कारण की चिकन तर आहे, त्याची काही व्हिडिओ मी दाखवत बसत नाही आता. आणि चपाती मी आता थोड्या वेळाने करणार आहे. तर आता मिस्टर बाहेर काहीतरी काम करतायत खोपीमध्ये, म्हणजे पाठच्या साईडला. तर मी आता ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मिस्टर खोपीमध्ये काम करतायत. ते काय करतोय ते आम्ही नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू डिटेल्समध्ये. आता मी फक्त तुम्हाला दाखवते, ते तुम्ही बघा. ही आमची खोप आहे. खोप मीन्स असंच बाहेर थोडंसं बांधलेलं असतं, माहितीच असेल तुम्हाला. हां, ह्याच्या आधी आम्ही ना इथे कोंबडी ठेवायचो, खूप सारी होती कोंबडी आमची. तर हे सर्व आता मिस्तरांनी केलेलं आहे, 2 दिवस पॅक पूर्ण. हे बघा, हा दरवाजा पण बनवला आहे फळीचा. ही बघा, नाही हा बघा, ठकू ठकू माऊ खेळत बसेल. आज तिला मोकळी जागा भेटली इकडे. आणि माऊ माऊ घाबरतो. आणि हे बघा, असं आपण दिवा लावतो त्या टाईप प्रमाणे आहे काहीतरी जुन्या काळातलं. दाखवते मी तुम्हाला खाली घेऊन. त्यामध्ये तेल टाकून वात लावायची असेल, असंच काहीतरी असेल, आहे ना हो.
लाकडाच आणि हे पणती सारखं. ह्याला कलर दिला तर चांगला होईल दिसेल ते. देऊन बघूया आपण कलर कसं दिसते. हे बघा कलर देऊन बघूया कसं दिसतंय ते. आणि ठकू बघा काय करते, त्या खड्ड्यामध्ये हात घालते. हिला मज्जा येते खेळायला. त्यामध्ये पाणी घातलंय ना, ते तिला माहिती नाही आहे पाणी घातलेलं. काय झालं काय करताय आता तुम्ही हे हे बघा इकडे वाळू आहे आणि खडी आहे थोडी ना. हे बघा खडी खडी सिमेंट आणि थोडीशी वाळू आहे, ती सर्व आता मिक्स करणार. सिमेंट नाही मिक्स करणार त्याच्यात, सिमेंट नाही ना ते नंतर ह्याच्यात करणार सिमेंट. हां हां आणि मग ते सर्व खड्डा तो पॅक करणार. ते आम्ही तुम्हाला सांगू नंतरच्या व्हिडिओमध्ये की आम्ही हे काय केलं आहे ते. तर एकही व्हिडिओ स्किप करू नका, सगळे व्हिडिओ बघा आमचे आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हाय फ्रेंड्स, आता इथे आम्ही पाठच्या दारात साफसफाई करतो आहे कारण 2 दिवसावरती तुळशीचं लग्न आलं आहे, तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता आम्ही इकडे शेणाने सारवणार आहे, पहिलं शेणकोळा मारून घेणार आहे आणि सगळं स्वच्छ केलं आहे ते मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा सगळं साफ करून घेतलेलं आहे. ही तुळस ती पण आता व्यवस्थित करायची. आणि ही आमची पाठची साईट. हे बघा ही चूल. तुळशीच्या लग्नाची जोरदार सुरुवात झाली आमच्या इकडे. आमच्या मिसेस चारवत आहेत. पूर्ण सारवणार ना पुढपर्यंत. अजून एक मेंबर आलाय सारवण्यासाठी. हाय फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. आता आम्ही आमच्या वाड्याकडे आलोय गाईंच्या.
जे कोणी चॅनलवर आपल्या नवीन सबस्क्रायबर आहेत आता त्यांना सांगते मी. तर इथे आमचा गायींचा वाडा आहे, हा बघा मागे जे आपले जुने फॅमिली मेंबर आहेत त्यांना तर माहितीच आहे. आणि हे पाटी आमच्या आत्तेचं घर आहे आणि तिथे मिस्टर काम करत आहेत. ते इथे आले की शांत बसतच नाही, काय नाही काय काय नाही काय चालूच असतं त्यांचं. हो बघा इथे दाखवते मी तुम्हाला काय करतायत ते. आणि इथे आम्ही ना झाडं लावली आहेत, म्हणजे लावून आधीच गेलो होतो, जे आधीच्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं. सर्व रान आजूबाजूला वाढलेलं आणि आता सर्व साफ करून घेतलं आहे मिस्टरांनी थोडं थोडं करून. हे बघा इथे वासर चरत आहेत दोघ. हा असा आजूबाजूचा परिसर आहे. एक दिवस प्रॉपर दाखवेल मी, एक व्हिडिओ बनवेन त्याच्यावरती. आणि इथून एंट्री आहे वाड्यात जायची. ते हे बघा ही झाडं आहेत सगळी अशी प्रॉपर लावलेली. हे लिंबूचं झाड आहे. हा तेज पत्ता. इथे नारळी लावली आहे, इथे पण नारळी नाही आणि इथे पण एक नारळी नाही. त्या अशा तीन लावल्या आहेत मधोमध. त्याच्या त्या साईडला हे बिन चिकाचा फणस आहे, तो आम्ही पावसामध्ये लावला होता. ही सगळी झाडं पावसातच लावली आहेत. आणि इकडे चिक्कूचं झाड आहे, एक चिक्कू पण आला आहे त्याला. हा बघा एक चिक्कू आलाय. आणि हा सोनचाफा आहे ते. आणि ह्याला प्रोटेक्शन हवं, गुरं वगैरे खाऊ नये झाड, म्हणून मिस्टरांनी असं सर्व बाजूला बांधून ठेवलंय. बघा तिथे सुद्धा एक नारळी लावली आहे ती बघा. हे सर्व असं बाजूने बांधून ठेवलं आहे. आणि ही बाजूला सगळी फुलं आली आहेत. तुम्ही काय फुल हे लावलं होतं ना, जास्वंदीची सगळी ते बघा. म्हणजे हे झाडं लावलेली तुम्ही की असंच खांद्या लावले ते घरून घराच्या मागे होते ना आपल्या. हा आमच्या खाली खालच्या घराच्या मागे होत्या त्या, अशा फांद्या त्याने आणून इथे लावल्या होत्या. तर बघा आता कशी फुलं आली त्यांना. इथे हे व्हाईट फुल, हे कोणतं फुल आहे? व्हाईट फुल ना, देवाला वगैरे पाहतो आपण. आणि हे बघा आता कसा पाऊस वगैरे गेलाय आणि झाडांना आता आपल्या पाणी मिळणार नाही, त्यामुळे इकडे हे असं मिस्टरांनी करून ठेवलंय गोल. त्या झाडाला करणार आहेत. आणि इथे नारळीला बघा अशी चिरा लावून ठेवलेत. हे सगळं कामं मिस्टर करतात, त्यांना जसं पॉसिबल होईल तसं थोडं थोडं. त्यासाठी कोण असं माणूस वगैरे काय बोलवत नाहीत ते. आणि आता ते अजून एक काहीतरी आयडिया करणार आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. हा पाईप टाकलाय त्यांनी पाण्यासाठी. फ्रेंड्स तुम्ही आता बघितलंच आम्ही जी झाडं लावली आहेत तिथे मिस्टर माझे काम करत आहेत. तर प्रॉपर व्हिडिओ मी एक दिवस झाडांबद्दल काढेल आणि दाखवेल तुम्हाला. तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्यावरती क्लिक करा,
त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.